उजनी धरणातून सोडला जाणारा विसर्ग कमी करण्यात आला असून उजनीतून आता उपसा सिंचन योजनांसह बोगदा आणि कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. सध्या कुठून व किती क्युसेकने पाणी सोडलं जात आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. पण त्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. तर आता वळूया सविस्तर बातमीकडे. सकाळी 11 वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरण 104.35% इतकं भरलंय. सध्या उजनीमध्ये 14,206 क्युसेकने आवक येत आहे. तर भीमा नदी पात्रामध्ये 31,600 क्युसेकने पाणी सोडलं जात आहे. याशिवाय सीना माढा सिंचन योजनेसाठीच्या कालव्यातून 210 क्युसेकने पाणी सोडलं जात आहे. दहीगाव उपसा सिंचन योजनेसाठी 100 क्युसेकचा विसर्ग सुरू असून मेन कॅनलमधून 1,900 क्युसेक पाणी सोडलं जात आहे. तर पॉवर हाऊसमधून 1,600 क्युसेकचा विसर्ग सुरू असून टनेलमधून 900 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.